हेलो फ्रेंड्स, हाय, हाउ आर यू। मी एलिवेट ब्रेन काउंसलिंग सेंटर मधला एज अ काउंसलर मिसेस मनीषा दुरुपकर बोलत आहे। याआधी मी पहिला व्हिडिओ मी आपल्या समोर अपलोड केला होता, ज्यामध्ये एलिवेट ब्रेन काउंसलिंग सेंटरचे जे प्रोडक्ट्स आहेत याबद्दल मी माहिती दिली होती। पण हा व्हिडिओ टाकल्यानंतर मला असं लक्षात आलं की कमेंट्स मला जे येत आहेत ते पर्सनल फोन कॉलवरच येत आहेत। जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जर पर्सनल कमेंट्स जर टाकले आणि शेअर आणि सबस्क्राईब जर केलं तर अतिशय बरं होईल। आजचा जो व्हिडिओ आहे, जी कमेंट्स मला आली ती करिअर काउन्सिलिंग बद्दल या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की मॅडम तुम्ही काहीतरी करिअर काउन्सिलिंग बद्दल बोला किंवा आम्हाला काहीतरी गाईड करा जेणेकरून आम्हाला हे ओव्हरऑल जनरल कळेल। तर आज मी तुमच्या समोर सांगणार आहे की करिअर सिलेक्शन करण्यासाठी काय स्टेजेस असतात आणि काय स्टेप्स असतात। यामध्ये सगळ्यात पहिले मी सांगू इच्छिते की आपण सहसा करिअर काउन्सिलिंग जी करतो ती 10th स्टँडर्डच्या बेसिसवर जनरल लोक करतात। म्हणजे 10th जर आपल्याला चांगले पर्सेंटेज असले तर त्या विद्यार्थ्याचा IQ EQ न चेक करता त्याला डायरेक्टली आपण पर्सेंटेजनुसार हे करिअर काउन्सिलिंगसाठी आपण त्याला प्रोव्हाइड करतो, त्याला त्या ठिकाणी कार्यरत होण्यासाठी तयार करतो। पण हे कितपत योग्य आहे हे आपल्याला केव्हा कळतं? जेव्हा तो 12th तो स्कोर अचीव करत नाही किंवा त्यांनी जी फील्ड निवडलेली आहे त्या फील्डमध्ये तो जिनियस लेवलचा किंवा टॉप लेवलचा तो बनत नाही हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं तेव्हा कळतं की आपण 10th जे करिअर सिलेक्शन चूज केलं होतं कदाचित ते थोडंसं कुठेतरी चुकलं की काय, हा असा क्वेश्चन मार्क, असा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभा राहतो। यासाठी मी तर हेच म्हणेल की 10th आपण जर आपल्या ब्रेनचा जर विचार केला, आपल्या ब्रेनची ब्रेन सायन्स ब्रेन लँग्वेज याची जर स्टडी केली किंवा ब्रेनचे न्यूरॉन्स कुठल्या दिशेने ऍक्टिवेट आहे हे जर आपण सर्च केलं आणि त्याची दिशा जर योग्य ती पाहिली आणि आपल्या विद्यार्थ्याचे आपल्या मुलाची किंवा जो विद्यार्थी आपल्या समोर आहे त्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज आणि त्याच्या बुद्धिमत्तेची दिशा या दोघांना इक्वल करून जर करिअर सिलेक्शन जर आपण केलं तर मला असं वाटत नाही की कुठल्याच मुलाची ही दिशाभूल होईल। सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी हे ठरतं की त्याचा ब्रेनमधले असलेले जे सेल्स आहेत ते जर खूप जास्त प्रमाणामध्ये मॅथ्सच्या दिशेने जर ते खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतील तर मॅथ्सशी रिलेटेड जर आपण त्याला फील्ड चूज करायला दिली तर त्याचा इंटरनल इंटरेस्ट जागा होईल आणि इंटरनल इंटरेस्ट जागा होऊन तो त्या दिशेने कार्य करेल। मग मॅथ्समध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या फील्ड्स आहेत ज्या खूप चांगल्या आहेत ओव्हरऑल जर पाहिलं तर 36,000 एवढे करिअर काउन्सिलिंगचे एवढे असे एज्युकेशन फील्डचे कोर्सेस आहेत, 36,000 कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत। पण 36,000 कोर्सेस बद्दल आपल्याला नॉलेज आहे का? नाही। आपल्याला फक्त जनरली 2-4 किंवा 5-6 किंवा जास्तीत जास्त 10-15 एवढेच करिअर कोर्सेस माहिती आहे, पण 36,000 करिअर कोर्सेस आहे। मग मॅथ्समध्ये जर आपल्या मुलाचा पॉईंट खूप चांगला, आपल्या ब्रेनचं ऍक्टिव्हेशन, आपल्या मुलाच्या ब्रेनचं ऍक्टिव्हेशन जर मॅथ्स या फील्डमध्ये असेल तर मॅथ्सशी रिलेटेड आणि आपल्या मुलाला मिळालेलं 10th पर्सेंटेज हे जर आपण पाहिले आणि त्या दिशेने जर त्याला तीच दिशा दिली आणि तेच करिअर त्याला चूज करायला लावलं त्याचा इंटरनल इंटरेस्ट जागा होईल आणि इंटरनल इंटरेस्ट ज्यावेळेस जागा होतो त्यावेळेस त्याला त्याचे वाईट दिशेने नेणारे मित्र, वाईट असणाऱ्या सवयी, त्याची तहान आणि भूक हे सगळं काही तो सहजपणे विसरतो आणि आपलं जे काम आहे हे त्याचं ब्रेन त्याला सांगतं। आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या बॉडीची जी मुवमेंट्स आहे ते ब्रेनच्या पॉइंट्सनीच होते। म्हणजे एखादा मॉस्किटो जर चावला सडनली आपल्या ब्रेनला ते कळतं आणि आपलं ब्रेन सांगतं त्या हाताला इनडायरेक्टली आणि तो हात ऍक्टिव्ह होतो आणि त्या मॉस्किटोला हिट करतो, बरोबर। अगदी त्याचप्रमाणे जर आपल्या ब्रेनचे सेल्स जर ऍक्टिव्ह राहिले आणि इंटरनल इंटरेस्ट जर जागा राहिला तर करिअर सिलेक्ट करण्याकरिता किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला करिअरचा पॉइंट घेऊन स्वतःचं करिअर सेट करण्याकरिता कधीच चूक होणार नाही आणि ही जी चूक होणार नाही त्यामुळे त्याला ते अचीवमेंट मिळेल, ते त्याला टॉप ऑफ द लेवलची जी स्टेज असते
ती त्याला मिळेल, म्हणजेच त्याचं जे करिअर सिलेक्शन आहे ते त्या ठिकाणी प्रूव्ह होईल. आता हे होईल तर कुठल्या माध्यमाने, हाही एक महत्त्वाचा विषय आहे. तर यासाठी एक टेस्ट आहे जी सायन्सने प्रूव्ह केलेली आहे, आणि याच्यामध्ये आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आलेली आहे. आणि सायन्सने जर हे प्रूव्ह केलेलं आहे तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण का करून घेऊ नये. तुम्ही सगळ्या पाहिलंच असेल की अब्रॉडमध्ये ज्याही स्टुडंटचं ऍडमिशन होतं, नर्सरीपासनं ते कुठल्याही सेक्शनमध्ये, टेन्थ असो, ट्वेल्थ असो की ग्रॅज्युएशन लेवलचं असो, त्याची एक टेस्ट घेतली जाते इन्क्लुडिंग ऑफ ऍडमिशन फी असं त्यामध्ये ओव्हरऑल असतं. अब्रॉड ऍडमिशन बद्दल मी बोलते आहे. त्यामध्ये त्या मुलाचा ब्रेन ऍक्टिव्हेशन पॉईंट हा निदर्शनास आणतात, आणि ब्रेन ऍक्टिव्हेशन पॉईंट निदर्शनास आणून त्याचे क्लासेस ठरवले जातात, आणि त्या फील्डनुसार त्या मुलाला त्या क्लासमध्ये इन्क्लूड केला जातो. पण आपल्या भारतात ती प्रोसेस फार कमी आहे. इवन मी नागपूरमध्ये राहते, नागपूरमध्ये तर मला एकही अशी शाळा किंवा कॉलेजेस अजूनपर्यंत निदर्शनास आली नाही की ज्या ठिकाणी मुलांचा ब्रेनचं आकलन केलं जाईल आणि त्यांच्या ब्रेनच्या आकलनानुसार त्यांना क्लासमध्ये इन्क्लूड केलं जाईल. फक्त मुंबईमध्ये अनिल अंबानीचंच एक कॉलेज आणि शाळा आहे सर की ज्या ठिकाणी ही टेस्ट होते, या बाय टेस्ट इन्क्लुडिंग ऑफ ऍडमिशन फी असते ती, आणि त्यानुसारच त्यांचं सेक्शन हे ठरवलं जाते. त्याला जर पाचव्या वर्गात ऍडमिशन करायचं आहे तर त्याला त्या विद्यार्थ्याला आधी ती टेस्ट द्यावी लागते. आता ही टेक्नॉलॉजीची टेस्ट आहे. या टेस्टचं नाव मी इन शॉर्ट तुम्हाला एका शब्दात सांगते. याच्या आधी पायल गजबी मॅम आहेत, यांनी या इलिव्हेट ब्रेन काउन्सिलिंग सेंटरतर्फे त्या टेस्टबद्दल माहिती दिलेलीच आहे. DMIT. आता DMIT ची ही टेस्ट दिलेली आहे ती इन्क्लुडिंग होते, आणि ती इन्क्लुडिंग होऊनच, ती टेस्ट इन्क्लुडिंग होऊनच त्याच्या ब्रेनचं आकलन होऊनच त्याची क्लासेस ठरवले जातात. म्हणजे आपण शेवटी हेच म्हणतो की आपल्या इंडियातला जो स्टुडंट्स आहे, त्याला तितकं अचीवमेंट का मिळत नाही की अब्रॉडच्या स्टुडंटला ते अचीवमेंट मिळतं. याचं कारणच सर ते आहे की आपलं जे करिअर सिलेक्शनचा जो व्ह्यू आहे आपण तो राईट अँगलनी न घेता फक्त त्याच्या पर्सेंटेजवर, त्यांनी मिळवलेल्या गुणवत्तेवर किंवा त्याचं जे बिहेवियर आहे त्यानुसार, किंवा दुसरा एक महत्वाचा पॉईंट, इकॉनॉमिकल पॅरेंट्स किती स्टेबल आहेत ते, या दोन गोष्टी पाहूनच आपण त्याचं करिअर सिलेक्शन करतो आणि त्याच ठिकाणी आपण कमी पडतो. हे हा कमीपणा आपल्यामध्ये येऊ नये म्हणून या ठिकाणी करिअर सिलेक्शन होणं म्हणजेच आपल्या ब्रेनचं आकलन होणं सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे. आता हे इनबॉर्न आहे, मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या ब्रेनचं कनेक्शन आणि या फिंगरप्रिंटचं कनेक्शन हे इनबॉर्न आहे, म्हणजे आईच्या गर्भातनच हे कनेक्शन आहे. आता हे इनबॉर्न टॅलेंट असल्यावर याला सर्च करावं, मला तरी असं वाटतं की प्रत्येक स्टुडंटनी सर्च करावं की त्याचा माइंडचा सेटअप इंटरनल प्रोसेसनी कशाशी अटॅच आहे, ज्या फील्डशी तो तयार झालेला आहे त्याचा ब्रेन, त्यांनी तेच करिअर सिलेक्शन केलं तर तो टॉप ऑफ द वन आणि जिनियस स्टुडंट तयार होऊ शकतो, आणि तो त्या लेवलची टॉप लेवल तो अचीव करू शकतो. आणि टॉप लेवलची अचीवमेंट जर त्यांनी केली तर त्याला हे सहज आणि सोपं आणि शक्य होईल असं मला तरी वाटते. थँक्यू सो मच.